सर आवाज येत नाही। सर आवाज येत नाही आहे। सर आवाज येत नाही। माइक ऑफ आहे म्हणून। आवाज येत नव्हता इतक्या वेळे? नो सर, काय काम? नो सर। सर 2 मिनिट येत नव्हता। यस सर। बघा इथं काय केलंय, आता आपण नेक्स्ट पॉइंट स्टडी करायचंय, मीन डेविएशन। ओके, तर मीन डेविएशन मध्ये मीन डेविएशन फॉर रो डेटा फर्स्ट व्हॅल्यू येतो, मीन डेविएशन इज इक्वल टू रो डेटाचा आपण मीन डेविएशन का फाइंड करायचं बघूया। ओके, आता बघा मीन डेविएशन इज इक्वल टू फॉर्म्युला येतोय समेशन मॉड डीआय। डीआय म्हणजे पहिल्यांदा आपल्या लक्षात घ्यायचा, डीआय म्हणजे काय असणार आहे इथं, एक्स आय मायनस एक्स बार असणार आहे। एक्स आय म्हणजे काय असणार आहे इथं, एक्स आय म्हणजे जी ऑब्झर्वेशन असतो इथं, समजा ऑब्झर्वेशन आपल्याला दिली असेल, रो डेटा मध्ये ऑब्झर्वेशन कसं असते, 4, 5, 6, 7, 8, 9 जर दिले असेल, सगळे काय झाले इथं ऑब्झर्वेशन झाले। आता हा एक्स आय म्हणजे हा सगळे ऑब्झर्वेशन असणार आहे, एक्स आय म्हणजे काय असणार आहे, हा सगळे ऑब्झर्वेशन असणार आहे। ओके, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 ही सगळे काय असणार आहे, ऑब्झर्वेशन झाले, एक्स आय चे व्हॅल्यू झाले, हा झाले काय एक्स आय असतोय। लक्षात ठेवा, रो डेटा मध्ये जे तुम्हाला डेटा दिले असेल ना, ती डेटा काय असतो, ती एक्स आय असतोय, लक्षात ठेवा। ओके, मग एक्स आय ती घ्यायचं आहे, आणि एक्स बार म्हणजे आपल्याला डीआय फाइंड करायचं, एक्स बार म्हणजे काय असणार आहे, तर मीन असणार आहे त्या हा डेटाचं काय करायचं, आपल्याला अवरेज काढायचंय, मीन काढायचंय। एक्स बार इज इक्वल टू फॉर्म्युला असणार आहे सम ऑफ एक्स आय, सम ऑफ एक्स आय म्हणजे काय झालं, काय हा एक्स आय चा सगळी व्हॅल्यू सम करायचं आपलं, सम ऑफ एक्स आय ह्याचा अर्थ आहे समेशन एक्स आय, म्हणजे हा एक्स आय चा सगळ्यांचा सम करायचा आहे, ऍडिशन करायचंय, हा सगळ्या ऑब्झर्वेशन, दॅट इज सम ऑफ एक्स आय म्हणजे 4+5+6+7+8+9 आणि काय करायचं, सगळ्यांचा सम करायचा आपल्याला, समेशन एक्स आय म्हणजे याचा अर्थ त्या सगळे ऑब्झर्वेशनचा ऍडिशन करायचं, समेशन म्हणजे। लक्षात ठेवा कशाचं करायचं हे लक्षात नंतर बघायचंय, एक्स आय म्हणजे कसं, एक्स आय म्हणजे कुठला येणार, हे सगळे एक्स आय येणार, मग हे जर सम सांगितलं आपलं, सम म्हणजे हा एक्स आय जर सगळ्यांचं काय करायचं इथं सम करायचं, मग आपल्याला ते समेशन एक्स आय मिळू। आणि एन म्हणजे काय बघा, एन म्हणजे काय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन असणार आहे, किती ऑब्झर्वेशन आहेत, ऑब्झर्वेशन बघायचे येतात किती, 4, 5, 1 इथे 1 आहे, 2 हे सगळे ऑब्झर्वेशन आहे, 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे एन इज इक्वल किती झालं इथं, टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन झाले 6, 6 झाले, एन म्हणजे 6 असणार आहे, किती नंबर्स किती आहे बघायचं, तेवढं आपल्या इथं एन इज इक्वल टू 6 असणार आहे, 6 नंबर असेल तर 6 असणार आहे, दॅट इज नंबर म्हणजे ऑब्झर्वेशन, किती ऑब्झर्वेशन आहे ते, जेवढा एन चा व्हॅल्यू असतो तिथं।
ओके एन इज इक्वल टू टेन जर समजा 5, 7, 8 असेल तर एन किती होतोय 3. किती ऑब्झर्वेशन येतात 3 नंबर आहे 3 ऑब्झर्वेशन आहे त्यामुळे एन इज इक्वल कॅपिटल एन इज इक्वल किती जणांना येतं 3 असणार आहे. ओके थोडा रो डेटा मध्ये आणि अनुग्रुप ग्रुप डेटा मधल्या फॉर्म्युला मध्ये तुम्हाला कन्फ्युज होऊ शकते तर थोडक्या लक्षात ठेवा. हा थोडा फरक आहे त्याच्यामध्ये थोडं प्रॅक्टिस करा तुम्हाला लक्षात राहते. एक्सआय म्हणजे काय झाले जे तुम्हाला रो डेटा मध्ये दिले असेल ते सगळे काय असणार तिथं एक्सआय असणार आहे डेटा मधले सगळी व्हॅल्यू एक्सआय असणार आहे. सम ऑफ एक्सआय ह्याचा अर्थ काय हे सिम्बॉल असतोय हे सिम्बॉल ह्याचा अर्थ काय हा सम असतोय कशाचा सम आहे काही वेळे एक्सआय असतोय तुम्हाला सम ऑफ डीआय जर विचारले हा डीआय म्हणजे काय असणार आहे ते हा डीआयचा सगळी काय करायचा ऑब्झर्वेशनचा सम करायचा ते टेबलमध्ये शिकवताना तुम्हाला लक्षात येईल सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना पहिल्यांदा फॉर्म्युला लक्षात येऊन त्यानंतर अनग्रुप डेटाचा फॉर्म्युला काय येते हा सर्वे टेन रूम मध्ये स्टुडंट साहेब नाही कोण सर आनंद म्हणाला नाही सर त्याने मेसेज केलता मला सरांना सांग म्हणून नाही चला मीन डेव्हिएशन फॉर अनग्रुप डेटा मीन डेव्हिएशन इज इक्वल टू फॉर्म्युला बघा त्या रो डेटाचा आणि अनग्रुप डेटा मध्ये फॉर्म्युला मध्ये फरक आहे बघा त्याचा ऑब्झर्व करा समेशन एफ आय इन टू मॉड डी आय डिवायडेड बाय समेशन एफ आय. आता अनग्रुप डेटा तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना टेबल कसा असतोय सकाळ आपण बघितलं मागाशी बघितलं होतं आपण टेबलमध्ये अनुग्रुप डेटा मध्ये काय असतोय वर एक्स आय दिले असेल आणि खाली काय असतो इथं एफ आय असतोय बरोबर आहे. एफ आय म्हणजे इथं मेन डिव्हिजन मध्ये आपल्याला तिथे युज करायचंय फ्रिक्वेन्सी आपल्याला इथे युज करायचंय. ओके आता समेशन एफ आय इन टू मॉड डी आय डिवाइडेड बाय समेशन एफ आय फेर डी आय इज इक्वल टू काय असणार आहे एक्स आय इथं वर एक्स आय दिले असेल सगळी एक्स आय मायनस एक्स बार करायचंय पण इथं एक्स बारचा फॉर्म्युला वेगळा असणार आहे मीनचा फॉर्म्युला वेगळा असणार लक्षात ठेवा इथं मीनचा फॉर्म्युला वेगळा आहे आणि इथं मीनचा फॉर्म्युला वेगळा आहे. ओके आणि ग्रुप मध्ये डेटा मध्ये बघा काय फरक आहे ह्याच्यामध्ये या दोनच फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे ह्या आहे आणि दोन्ही फॉर्म्युला सेमच आहे एक सारखेच आहे फक्त तुम्हाला एक्स आय तिथे काढता यायला पाहिजे बाकीचं काय तेच आहे. ओके हा दोन्ही मधला फरक ऑब्झर्व करून घ्या इथं एक्स बार इज इक्वल टू एफ आय ऍड होतोय इथं एफ आय इंटू एक्स आय होतोय एफ आय काय ऍड होतो माहित आहे का अन ग्रुप डेटा मध्ये खालचा एक कॉलम असतो बघा हे रो असतो ना हे एफ आय दिले असेल तिथं एफ आय चा आणि हा वरचं एक्स आय काय करायचंय गुणाकार करून घ्यायचं पहिल्यांदा त्या टेबल मध्ये एफ आय इंटू एक्स आय डिवाइडेड बाय समेशन एफ आय येतोय त्याचं काय करायचं तिथे एक्स बारचं फॉर्म्युला युज करायचं. ओके एक्झाम्पल सॉल्व्ह करताना तुम्हाला कळेल सगळ्यांना आणि फॉर मेन डेव्हिएशन फॉर ग्रुप डेटाचं बघा मीन डेव्हिएशन इज इक्वल टू समेशन एफ आय इंटू मॉड डी आय डिवाइडेड बाय समेशन एफ आय येतोय फेर डी आय इज इक्वल टू एक्स आय मायनस एक्स बार येतोय फिर एक्स बार इज इक्वल टू एक्स बारचा तीच फॉर्म्युला आहे फक्त तुम्हाला एक्स आयचा ग्रुप डेटा मध्ये एक्स आय तुम्हाला इथं ऑब्झर्व करता यायला पाहिजे. ओके एक्स आय मध्ये काय करायचं इथं त्या क्लास इंटरव्हल मध्ये डिफरन्स आपल्याला काढायचा आहे क्लास इंटरव्हल दिले ग्रुप डेटा मध्ये काय असतं इथं क्लास इंटरव्हल असतो बरोबर ना ते क्लास इंटरवल मधन मिडल व्हॅल्यू आपल्याला घ्यायचंय काय एक्स आय म्हणजे ते आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना बघूया तेवढं तीन फॉर्म्युले लक्षात ठेवा तीन फॉर्म्युलेवरती आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे बघा फर्स्ट एक्झाम्पल आहे बघा काय दिले कॅल्क्युलेट द मीन ड्युरेशन अबाउट द मीन ऑफ द फॉलोइंग डेटा. ओके आता मीन ड्युरेशन प्रत्येकाचं काय टेबल तयार करायचं एकदा टेबल तुम्हाला लक्षात द्यायला पाहिजे गिवन डेटा इज अ रो डेटा. ओके पहिल्यांदा डेटा ओळखायचा आहे कुठला आहे रो डेटा मग रो डेटाचा मीन ड्युरेशनचा फॉर्म्युला तुम्हाला डोक्यात द्यायला पाहिजे. ओके वी नो दॅट मीन ड्युरेशन इज इक्वल टू समेशन मॉल डी आय अपॉन एन येतोय हेअर डी आय इज इक्वल टू एक्स आय मायनस एक्स बार आणि एक्स बार इज इक्वल टू समेशन एक्स आय अपॉन एन. आपल्याला काय काय लागणार आहे बघा फॉर्म्युलामध्ये फॉर्म्युलामध्ये काय लागणार आहे आपल्याला समेशन मॉड डी आय लागणार आहे. ओके मग आपल्याला पहिल्यांदा मॉड डी आय पाहिजे आपल्याकडं तर मॉड डी आयचा आधी आपल्याला डी आय पाहिजे. ओके मग डी आय काढण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे एक्स आय लागणार आहे मायनस एक्स बार लागणार एक्स आय मायनस एक्स बार लागणार आहे त्या फॉर्म्युलावरती आपल्याला टेबल तयार करायचं बघा
पहिल्यांदा आपण उलटा आता एक्स आय काढायचा आपल्याला पहिल्यांदा एक्स आय ऑलरेडी दिले आपल्याला एक्स आय टेबल फ्रॉम टेबल तयार करायचे बघा एक्स आय कॉलम येणार एक्स आयचा एक्स आय आपल्याला दिलेला ऑलरेडी एक्स आय दिलेला ती लिहून घ्या सगळे काय 3, 6, 5, 7, 10, 12, 15 आणि 18 दिले समेश आता काय करा हा एक्स आय चा सगळ्यांचा सम करायचा सम म्हणजे समेशन एक्स आय येते ओके एक्स आय काय करायचं सगळ्यांचा सम करायचं दॅट इज सम ऑफ एक्स आय सिम्बॉल मध्ये घेतो बघा समेशन एक्स आय ओके समेशन एक्स आय इक्वल किती आलं इथं 76 आले आपल्याला सेकंड कॉलम मध्ये काय येतो इथं एक्स आय काढल्यानंतर आपल्याला डी आय येतो मग डी आय काढायला आपल्याला काय लागतो डी आय इक्वल टू काय येतं एक्स आय मायनस एक्स बार आहे सेकंड कॉलम मध्ये काय येणार इथं डी आय इक्वल टू एक्स आय मायनस एक्स बार येणार ओके एक्स आय मायनस एक्स बार एक्स आय आपल्याला माहित आहे एक्स आय फर्स्ट व्हॅल्यू 3 आहे आणि सेकंड व्हॅल्यू 6 आहे 5 आहे सगळे माहिती आहे आपल्याला एक्स आय पण एक्स बार माहित नाही आपल्याला एक्स बार फॉर्म्युला काय येतोय एक्स बार पहिल्यांदा काय फाइंड करायचं आपल्याला समेशन एक्स आय चा कॉलम क्लिअर केल्यानंतर त्यानंतर एक्स बार फाइंड करायचे एक्स बार इज इक्वल टू फॉर्म्युला काय देतं सम ऑफ एक्स आय डिवाइडेड बाय एन आहे मग आपण सम ऑफ एक्स आय काढले तिथं किती 76 आहे आणि एन म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती नंबर ऑफ ऑब्झर्वेशन 8 8 मोजा सगळं किती नंबर आहे ऑब्झर्वेशन 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आठ नंबर आहे म्हणजे एन इज इक्वल किती झाले इथं 8 झाले दॅट इज एक्स बार इज इक्वल टू फॉर्म्युला युज करा समेशन एक्स आय अपॉन एन दॅट इज इक्वल टू 76 अपॉन 8 येतोय दॅट इज 96 आले 9.5 येतोय एक्स बार आता मला सांगा एक्स बार आपण इथं फाइंड केले आता ओके एक्स बार फाइंड केल्यानंतर काय येतोय इथं एक्स बार फाइंड केल्यानंतर आपल्याला डी आय फाइंड करायचंय मग डी आय इज इक्वल टू फॉर्म्युला काय येतोय एक्स आय मायनस एक्स बार ओके एक्स आय मध्ये काय करायचं एक्स बार वजा करत जायचं शेवटपर्यंत एक्स आय कुठे आहे 3 आहे 3 मायनस एक्स बार किती 9.5 आहे 3 मध्ये काय करायचं 9.5 वजा करायचं किती येतोय मायनस सिक्स पॉइंट फाईव्ह येते त्यानंतर सेकंड व्हॅल्यू काय येतोय एक्स आय 6 आहे 6 मध्ये परत 9.5 वजा करायचं आपल्याला -3.5 येते 5 मध्ये परत काय करायचं 9.5 वजा करायचं प्रत्येक ठिकाणी काय करायचं इथं हा एक्स बार वजा करत जायचं आहे त्याच्यामध्ये 9.5 वजा करत जायचं शेवटपर्यंत काय करायचं हा प्रत्येक ह्याच्यामध्ये काय करायचं इथं 9.5 वजा करत जायचं दॅट इज आपल्याला डी आय इज इक्वल मिळतोय किती मिळालं इथं -6.5, -3.5, -4.5, -2.5, 0.5, 2.5 आणि 5.5 तो 8.5 मिळाले ओके हा सगळे काय मिळाले आपल्याला इथं डी आय मिळाले आता डी आय मिळाल्यानंतर परत काय करायचं इथं मॉड डी आय आपण काय घेतोय ती फॉर्म्युला मध्ये आहे बघा तिथं मॉड डी आय म्हणजे काय करायचं मॉड डी आय म्हणजे जे मायनस मध्ये जर आन्सर असेल सगळे काय करा प्लस मध्ये आन्सर ठेवा ओके बघा पहिला मॉड -6.5 आहे त्याला +6 मध्ये कन्वर्ट करा म्हणजे मायनस व्हॅल्यू आपण मॉड घेतल्यानंतर प्लस मध्ये कन्वर्ट होते काय करा सगळे कन्वर्ट करा प्लस मध्ये 6.5, 3.5, 4.5 येते 2.5, 0.5, 2.5, 5.5, 8.5 हा सगळे काय केले आपण इथं डी आय फाइंड केले ओके डी आय फाइंड केल्यानंतर आपल्याला जे नेमकं मिळणार आहे तीच आपल्याला पाहिजे काय पाहिजे आपल्याला समेशन मॉड डी आय आपण हा मॉड डी आय फाइंड केले हे जर समेशन करायचं सम करायचं सगळ्यांचं बेरीज करायचं ओके बेरीज केल्यावर किती येतो बघा समेशन मॉड डी आय पाहिजे तसं काय पाहिजे इथं समेशन मॉड डी आय पाहिजे मॉड डी आय इज इक्वल टू 34 येतोय काय तर मॉड डी आय इज इक्वल टू 34 येतोय देअरफोर एक्स बार इज इक्वल टू 76 अपॉन सॉरी मीन डेविएशन इज इक्वल टू काय येतो बघा मीन डेविएशन फॉर्म्युला युज करा समेशन मॉड डी आय अपॉन एन घ्या
थर्टी फोर मिले अपने समेशन डी आई 34 मिले 34 अपॉन एन मे कि नंबर ऑफ ऑब्जर्वेशन 8 है दैट इज मीन डेविएशन इज इक्वल टू 34 अपॉन 8 येतो दैट इज इक्वल टू 4.25 मिळतो ओके समजलं सगळ्यांना यस सर पिक्चर आता कुठलं पण कुठलं व्हॅल्यू समजलं नाही कसं काढायचं वगैरे सर मीन डेविएशन सर रिपीट करा जरा मीन डेविएशनचा मीन डेविएशनचा फॉर्म्युला तर आपल्याला माहित आहे मीन डेविएशन इज इक्वल टू काय फॉर्म्युला समेशन मॉड डी आय डिवाइडेड बाय एन आय मग आपल्याला फायनल कॉलम असणार आहे समेशन मॉड डी आय मॉड डी आय चा आपल्याला फायनल कॉलम असणार आहे जे फाइंड करायचं आपल्याला तीच फायनल मध्ये लास्टला पाहिजे आपले फाइंड करायचं ना तीच लास्ट कॉलम मध्ये असणार आहे पहिल्यांदा फॉर्म्युला तुम्हाला कळलं पाहिजे फॉर्म्युला मध्ये काय काय दिले आणि कसं फाइंड करायचं ओके पहिल्यांदा डी आय फाइंड करायचं इथं डी आय दिल्या मधी त्या डी आय नंतर त्याचा मॉड डी आय मध्ये कन्वर्ट करा आणि त्याचं काय करा मॉड डी आय चा कॉलम सम करा मग आपल्याला समेशन मॉड डी आय मिळतोय समेशन मॉड डी आय मिळाले की आपल्याला ते फॉर्म्युला मध्ये युज करायचं इथं फॉर्म्युला दिले मॉड डी आय म्हणजे काय समेशन मॉड डी आय किती आलं इथं 34 मिळाले बघा इथं ऍडिशन केलं की 34 मिळाले ओके 34 मिळाले मग त्याला काय एन म्हणजे काय असणार येतं नंबर ऑफ ऑब्झर्वेशन असणार आहे एट किती एट नंबर ऑब्झर्वेशन किती येतं एट नंबर आहे त्यामुळे मीन डेविएशन इज इक्वल टू 34 अपॉन 8 येतो दॅट इज 4.25 मिळतो येतं ओके त्या एक्स आय तुम्हाला एक्स आय डी आय आणि डी आय इज इक्वल टू एक्स आय मायनस एक्स बार तुम्हाला फाइंड करता यायला पाहिजे इथं एक्स आय वरून काय करायचं एक्स आय मायनस एक्स बार वजा करत आहे एक्स बार तुम्हाला फाइंड करता यायला पाहिजे एक्स बार फाइंड करण्यासाठी काय फॉर्म्युला सम ऑफ एक्स आय हा एक्स आय चा सम करायचा सगळी कॉलम ह्या सगळी सम करायचा दॅट इज 3+6+5+7+10+12+15+18 सगळ्यांचा बेरीज करायचा सम ऑफ एक्स आय मिळतो आपल्याला त्याचा अर्थ काय असतो इथं सम ऑफ एक्स आय म्हणजे हा सगळ्यांचा बेरीज करायचा ऑब्झर्वेशन 3+6+5+7+10 हा सगळ्यांचा बेरीज केल्यानंतर आपल्याला एक्स आय मिळतोय 76 ओके मग त्याच्यावरून काय करा एक्स बारचा फॉर्म्युला युज करा समेशन एक्स आय आपण एन आहे आपल्याला माहिती आहे दोन्ही व्हॅल्यू एक्स आय 76 आहे समेशन डिवाइडेड बाय एन म्हणजे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन आहे किती ऑब्झर्वेशन आहेत एट आहेत तिथे एट ठेवा दॅट इज 76 अपॉन 8 येतोय त्याच्यावरून एक्स बार फाइंड करा एक्स बार फाइंड केल्यानंतर आपल्याला डी आय फाइंड करायचं आहे मग डी आय चा फॉर्म्युला काय येतोय एक्स आय मायनस एक्स बार आहे एक्स आय तुम्हाला पहिल्या कॉलम मध्ये असतोय पहिल्या कॉलम मध्ये काय करा सगळ्यामध्ये एक्स बार वजा करत जा एक्स बार वजा करत जायचं जायचं एक्स बार किती 9.5 आहे प्रत्येक ऑब्झर्वेशन मध्ये काय करायचं 9.5 काय करायचं वजा करत जायचं बरोबर आहे हा प्रत्येक याच्यामध्ये काय करा 9.5 वजा करत जावा मग आपल्याला हा व्हॅल्यू मिळतोय हा मिळतो व्हॅल्यू त्याला काय करा मायनस मध्ये असेल काय करा प्लस मध्ये आन्सर ठेवा सगळे मॉड मध्ये घ्यायचा डी आय आपण काढले इथं हा म्हणजे डी आय बरोबर ना इथं डी आय इज इक्वल टू मी फॉर्म्युला सांगितलं होता डी आय इज इक्वल टू काय फॉर्म्युला एक्स आय मायनस एक्स बार आहे जे आपण एक्स आय मायनस एक्स बार काढतो तीच डी आय असणार आहे तिथं डी आय एकदा काढल्यानंतर काय करा त्याला मॉड मध्ये टाका मॉड मध्ये म्हणजे प्लस मायनस प्लस मध्ये आन्सर टाका शेवटी आपलं काय मिळतो इथं त्या सगळ्यांचा सम करा मग ती फॉर्म्युला मध्ये युज करा ओके नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण मग कळेल तुम्हाला हळूहळू सर हा करा की हा विवेक होनमाने ऍड करा सर तो बाय मिस्टेक लिफ्ट झाला ओके आता ही एक्झाम्पल आपण काय करूया व्हाइट बोर्ड वरती सॉल्व्ह करूया बहुत जण समजतील कॅल्क्युलेट द मीन डेविएशन अबाउट मीन ऑफ द फॉलोइंग डेटा सगळ्यांनी लिहून घ्या डेटा ती 4 7 7 7 8 8 आहे का 9 आहे तिथं 9
9 9 10 12 15 या सगळ्यांना लिहून घ्या. ओके सगळ्या ऑब्झर्वेशन लिहून घ्या. आपण काय करूया ती फॉर्म्युला व्हाईट बोर्ड वरती शिकू. ओके काय काय दिलं बघा इथं लक्ष द्या सगळ्यांनी आपला. हा डेटा सांगा मला. मी डायरेक्ट काय करतो इथं मीन डेविएशनचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. ओके मीन डेविएशन इज इक्वल टू फॉर्म्युला काय समेशन मॉड डी आय डिवाइडेड बाय एन आहे आणि डी आय इज इक्वल टू फॉर्म्युला माहिती आहे आपला. डी आय इज इक्वल टू काय येतो इथं एक्स आय मायनस एक्स बार. इथे एक्स आय मायनस एक्स बार एक्स बारचा आपल्याला फॉर्म्युला माहिती पाहिजे. एक्स बार म्हणजे मीन असते दॅट इज एक्स आयचा सम करायचा डिवाइडेड बाय काय करायचं एन. एन म्हणजे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. हे सगळे फॉर्म्युला तुम्हाला पाठ पाहिजे. ओके त्यानंतर आपण काय करणार आहे ती त्या टेबल वरती आपल्याला ते कॉन्सन्ट्रेट करायचंय टेबल कडे जायचंय आपल्याला. ओके पहिल्यांदा जे आपल्याला टेबल मध्ये कसं येणार पहिल्यांदा आपण काय करूया टेबल तयार करूया बघा इथं आपलं काय काय दिलंय ते ऑब्झर्व करा. पहिल्यांदा काय दिलंय इथं एक्स आय दिले जे तुम्हाला डेटा दिले असेल ते एक्स आय असतं लक्षात ठेवा. एक्स आय चे काय करायचं तर व्हॅल्यू ठेवायचंय. किती दिले एक्स आय सांगा व्हॅल्यू सांगा. 4 फर्स्ट व्हॅल्यू 4 7 7 फर्स्ट सांगा 7 एवढं आपलं काय दिलं इथं. आता आपण काय करूया उभ्या लाईन मध्ये घेऊया एक मिनिट इथं कॉलम मध्ये बसत नाही. बघ काय दिले पहिल्यांदा काय करू आपण एक्स आय घेऊया. एक्स आय इक्वल काय दिले बघा फर्स्ट कॉलम मध्ये येणार इथं 4 सांगा फास्ट 4 7 7 7 9 9 10 12 15 10 15 ओके इथपर्यंत आपल्याला काय दिले सगळ्यांचा डेटा दिले. आता एक्स आय काय करायचं आपल्याला एक्स आय चा सम पाहिजे. हा सगळ्यांचा सम करायचा आपल्याला इथं काय करायचं सम ऑफ एक्स आय म्हणजे काय असणार इथं हा सगळ्यांचा बेरीज करायचा आहे. हा किती ऑब्झर्वेशन आहे ना ते सगळ्यांचा बेरीज करा किती होतं टोटल बघा 80 सम ऑफ एक्स आय कोड किती झालाय 80 झाले. त्यानंतर आपल्याला सेकंड कॉलम मध्ये येतोय डी आय. डी आय इज इक्वल टू काय असणार इथं एक्स आय मायनस एक्स बार असणार आहे. काय करायचं इथं डी आय म्हणजे एक्स आय मायनस एक्स बार करायचे. ओके मग एक्स आय एक्स बार आपल्याला माहिती पाहिजे. एक्स बार कसं करणार इथं 80/9 एक्स बार इज इक्वल टू काय फॉर्म्युला समेशन एक्स आय डिवाइडेड बाय हा फॉर्म्युला फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. ओके एक्स बार आपण मगाचे फॉर्म्युला बघितलं होतं काय समेशन एक्स आय किती आले 80 आले. नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती आहे सगळ्यांचा मोजायचं 1 2 3 आता किती मोजायचे सगळे व्हॅल्यू किती व्हॅल्यू आहे 9 व्हॅल्यू आहे त्यामुळे काय करा काय करायचं एक्स आय मायनस एक्स बार याचा अर्थ काय असते पहिल्या व्हॅल्यू मध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये काय करायचं 8.89 काय करायचं वजा करायचं आहे. काय करायचं तर 7 - 8.89 परत 7 - 8.89
7 minus 8.89 9 minus 8.89 for 9 minus 8.89 ओके प्रत्येक ह्याच्यामध्ये काय करायचं तर एक्स आय मध्ये एक्स बार वजा करायचा आहे एक्स बार किती मिळाला इथं त्या एक्स आय मध्ये काय करायचं सगळे एक्स बार वजा करत जायचं 12 मायनस 8.89 आणि 15 मायनस 8.89 किती मला सांगा याचा किती येतो आन्सर याचा 4.4 मध्ये 8.89 वजा केलं किती येते मायनस 4.89 मायनस 1.89 येतोय परत ह्याचा पण मायनस 1.89 येतोय आणि ह्याचं काय येतोय 9 मायनस 0.11 येतोय ह्याचं इज इक्वल टू 0.11 येतोय ह्याचा 1.11 येतोय ह्याचा 3.11 प्रत्येक एक्स आय मध्ये काय केलं आपण एक्स बार वजा केलेले वजा केल्यावर एवढा आन्सर मिळतो आपल्याला ओके आन्सर मिळाल्यानंतर जी काही व्हॅल्यू मायनस आले येतात त्या मायनस व्हॅल्यू काय करायचं प्लस मध्ये ठेवायचं दॅट इज मॉड डीआय येतो इथं काय करायचं इथं म्हणजे काही व्हॅल्यू मायनस मध्ये झाले असेल तर काय करायचं इथं प्लस मध्ये आन्सर ठेवायचे दॅट इज आपण काय करतो इथं मॉड डीआय घेतो ते मायनस 4 ला काय करा प्लस 4 मध्ये लिहा 4.89 मायनस 1 ला काय 1.89 ठेवा मायनस 1.89 ला 1.89 ठेवा सगळे व्हॅल्यू काय करायचे इथं प्लस 1 मध्ये मायनस प्लस मध्ये ठेवायचा आणि सगळ्यांचं काय करा शेवटी बेरीज करा किती येतो मला सांगा हा मॉड डीआय चा बेरीज करायचं किती येतोय कॅल्क्युलेट करून बघा मग काय करा मीन डेरिवेशन काढा आता मीन डेरिवेशन फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना काय फॉर्म्युला मीन डेरिवेशनचा समेशन मॉड डीआय डिवाइडेड बाय एन आहे समेशन मॉड डीआय किती आले 21.11 आले डिवाइडेड बाय एन किती नंबर ऑफ ऑब्झर्वेशन 9 आहे काय करा कॅल्क्युलेट करा मीन डिव्हिएशन आपल्याला मिळतो किती आले 2.34 हे झाले मीन डिव्हिएशन ओके या पद्धत मध्ये काय करायचं आपल्याला सगळे एक्झाम्पल सॉल्व करत जायचे ओके कोणाला काय डाऊट आहे अजून नो सर ओके आपण काय केलं परत नेक्स्ट एक्झाम्पल बघा कॅल्क्युलेट द मीन डेव्हिएशन अबाउट मीन ऑफ द फॉलोइंग डेटा 1 2 3 4 5 6 7 8 9 दिले त्याचं सगळ्यांनी आता जस्ट सॉल्व करायचं मला आन्सर सांगायचं त्याचा फास्ट सॉल्व करा मी प्रत्येकाने विचारतोय डिस्प्ले करायला त्याने डिस्प्ले करायला पाहिजे ठीक आहे सॉल्व करा बघू आता सर यातलं कोणतं
पाचवा एक्झाम्पल ते सेकंड एक्झाम्पल सॉल्व कर हे एक्झाम्पल सगळ्यांनी हा एक्झाम्पल सॉल्व करायचंय 1 2 3 4 5 6 7 8 9 ऑब्झर्वेशन दिलेलं आहे त्याचा आपल्याला काय करायचं तर मीन डेव्हिएशन फाइंड करायचंय आता प्रत्येकाला पॉईंट विचारणार मी एक्स बार काय आले डीआय काय आले हे सगळं तुम्हाला विचारणार आहे ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे ठीक आहे हा एक्स बार किती येतोय 45 एक्स बार इज इक्वल टू 45 किती आहे 9 therefore x bar is equal to 5 that is equal to 5 x bar किती येतो 5 येते okay x bar काढल्यानंतर काय करा xi minus x bar करा di is equal to formula घ्या xi minus x bar करा जावा सेकंड कॉलम मध्ये सगळे शेवटपर्यंत करायचा जे मायनस मध्ये असेल ते थर्ड कॉलम मध्ये काय करा प्लस मध्ये ठेवा मॉड di काढा आणि मॉड di चे काय करा सगळे सम करा आणि मीन डेव्हिएशन फाइंड करा सर मीन डेव्हिएशन 4 येते मीन डेव्हिएशन इज इक्वल किती येते 4 येते ओके अजून कोण काढले सर 2.22 येते सर माझा 2.222 येते 2.22 येते सर येते 2.4 येते 22 यस सर माझं पण तसंच येते ओके बघूया आपण आता बऱ्याच जणांचं वेगळं आले एक्स बार किती आले इथं कॉलम मी तर मी डायरेक्ट करतो बघा इथं मॉड डी आय सगळ्यांना सांगा डी आय किती आले सांगा मला इथं मॉड डी आय फर्स्ट व्हॅल्यू 1 - 5 1 - 4 किती येते 4 मॉड -4 म्हणजे डायरेक्ट मी लिहितो इथं +4 येते 2 - 4 किती 2 - 5 सगळ्यांचा बेरीज करा किती येतो याचा 20 मॉड याचा बेरीज करा
फोर कसा आलेला आहे आंसर सर तिथे एक्स बार घेतलेलं 20/5 मग घ्यायचं ना एक्स बार इज इक्वल टू काय फॉर्म्युला एक्स आय मायनस एक्स बार करायचंय ठीक आहे ओके एक्स आय मायनस एक्स बार केलं की शेवटी आपल्याला आन्सर मिळतोय डी आय मिळतोय डी आय चा सगळे सम करा मग आपल्याला मीन डेव्हिएशन मिळतोय 20/9 दॅट इज 2.22 ओके काय डाऊट याच्यामध्ये नो सर नो सर मीन डेव्हिएशन काय आता प्रॉब्लेम आहे अबाउट रो डेटाचा आपण आता रो डेटाचं बघितले अजून आपल्याला ग्रुप डेटाचा आणि अनग्रुप डेटाचा दोन टाईपचा डेटाचा आपल्याला मीन डेव्हिएशन बघायचं अजून काय करा मॅन्युअल मध्ये जे शेवटच्या युनिट मध्ये मीन डेव्हिएशन वरती एक्झाम्पल भरपूर दिले एक्सरसाइज वरती त्या एक्सरसाइज एक्झाम्पल सगळ्यांनी सॉल्व्ह करायचे कुठपर्यंत सॉल्व्ह करायचं माहितीये का जे आतापर्यंत मी शिकवलेलं आहे आज ते सगळं काय करायचं त्या नोटबुक मध्ये सगळ्यांनी एक्झाम्पल लिहून काढायचं सगळे त्याच्यामध्ये पण काही एक्झाम्पल होमवर्कला दिलेले आहेत आणि त्या मॅन्युअल मधलं पण एक्झाम्पल काय करायचं तुम्हाला होमवर्कला सॉल्व्ह करायचे ओके रेंजचं एक्झाम्पल वेगळं भरपूर आहे तिथं आणि अनग्रुप डेटाचा पण काय आहे ना तिथं सॉरी मीन डेव्हिएशन पण भरपूर एक्झाम्पल आहे ते सगळे एक्झाम्पल काय करायचे तुम्हाला सॉल्व्ह करायचे लक्षात ठेवा आता मी पीडीएफ फाईल तुम्हाला ग्रुपवर पाठवतोय आणि सगळ्यांनी काय करायचं ते काय डाऊट आहे याच्यामध्ये विचारा नो सर समजलं का सगळ्यांना आपण थोडं फास्ट घेतलोय कारण आपला सिलेबस संपवायचं म्हणून तर समजलं नसेल तर आपल्याला फास्ट जाऊन काय उपयोग होत नाही त्याचा ठीक आहे समजलं नसेल तर सांगा नो सर सर आवाज येत नाही बघा रोल पेज नंबर 126 वरती दिसतंय ना सगळं ना हॅलो येस सर दिसते येस हा एक एक्सरसाइज बघायचंय त्यानंतर इथे एक दिलंय बघा एक्सरसाइज सॉल्व्ह करायचंय तुम्हाला सगळ्यांना ह्याच्यावरती किती एक्झाम्पल आहे बघा तीन एक्झाम्पल दिले त्यानंतर हा रेंज ऑफ ग्रुप डेटाचा पण एक्झाम्पल दिले बघा तिथं ग्रुप डेटाचा रेंज मधले एक्झाम्पल दिले बघा इथं भरपूर एक्झाम्पल आहे बघा पाच एक्झाम्पल दिलेले आहेत ओके हा 5 एक्झाम्पल सगळ्यांनी सॉल्व्ह करायचे त्यानंतर मीन डेव्हिएशन वरती जा हा सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं मी उद्या बघणार आहे आज पूर्ण मॅथ्सचा अभ्यास करायचा सगळ्यांनी कारण कसं आहे तुम्ही हा
कंटिन्युअस मध्ये जर अभ्यास केला तुम्हाला लक्षात राहते. हा पाच एक्झाम्पल किती होते बघा, एक्झाम्पल सगळे मिळून एक्झाम्पल तुम्हाला उद्या मी करणार आहे. काय एक लेक्चर जाऊ दे, परत एक्स्ट्रा लेक्चर असं आज कसं घेतले तसं मी एक्स्ट्रा लेक्चर घेऊन कम्प्लीट करेन. पण तुमचा होमवर्क उद्या चेक करणार आहे मी सगळ्यांचा. ओके, हे तर मेन डेव्हिएशन, एवढा एक्झाम्पल सॉल्व्ह करा इथपर्यंत. इथून खाली जाऊ नका, इथपर्यंत तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे पेज नंबर 29 पर्यंत. इथं हा चार एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे आणि तिकडचा रेंज आणि कोएफिशियंट ऑफ रेंज चं एक्झाम्पल. काय नाही, फक्त दोन आणि तीन लाईन चं एक्झाम्पल आहे सगळे, त्या रेंज आणि कोएफिशियंट रेंजचा फक्त एवढं. हा मोठं जास्त आहे इथं, मीन डेव्हिएशनचं थोडं जास्त आहे, थोडं एक्झाम्पल सॉल्व्ह करा. ओके, ओके कळलं सगळ्यांना? ओके, स्टॉप करू आपण इथं, उद्या लेक्चर परत आपण पुढे. हॅलो, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी, सिव्हिल स्टुडंटने जे तुम्ही त्या सेटिंग साइड मध्ये तुम्हाला लिस्ट पाठवलं पाहिजे एक्झाम शीट नंबरवर, नावाचं वगैरे कसं असते, जे तुम्ही ऑलरेडी फॉर्म भरताना वगैरे ऍडमिशन करताना वगैरे जे नाव तुम्ही अपडेट केलेलं आहे, म्हणजे नावाने फॉर्म भरले तसंच नाव येतं येतोय डायरेक्ट, तसं काय चेंज करता येत नाही. ते 10वीचं मार्कशीटवर कसं आहे बघा, तिथं नाव चेक करून घ्या, जसं नाव असेल तसं सेम असणार आहे इथं, काय चेंज होणार नाही, ते लक्षात ठेव. कॅपिटल असले तरी चालेल. ओके, हा चालते, लेफ्ट स्टॉप करूया आपण इथं.